हॅलो नमस्कार, कसं काय मिळणार? मी सोनाली पाटील, यांचं स्वागत आहे तुमचं आपल्या मी काही गोष्टी खूप केव्हापासूनच करायच्या होत्या, पण कधी ते जमलंच नाही किंवा तसा विचार केला नाही. तर आज झाली आहे मी केसांना हायलाईट करायला, आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये ही विश खूप वर्षांपूर्वीची होती, पण केस खराब होतील या भीतीने मी ते कधी केलं नाही. पण आज मी या सगळ्या टीमकडनं माझे जे हेअर्स होते ते हायलाईट केले आणि खरंच खूप छान झालं. वेळ भरपूर लागला पण फायनली लुक छान आला, आणि हा आहे माझा न्यू लुक. तर आज आहे माझा बर्थडे, आणि बर्थडेच्या छान अशा मोमेंटवरती मी हा लुक क्रिएट केला आहे, आणि छान वाटलं. कधी कधी काहीतरी नवीन पण करायला पाहिजे, स्वतःसाठीही जगायला पाहिजे. लाईफमध्ये काही ना काही क्रिएटिव्हिटी करायला पाहिजे, काहीतरी नवीन गोष्टी करायला पाहिजे. आणि राहुल जरी माझ्यासोबत नसले तरी पण माझ्या आयुष्यातल्या काही स्पेशल लोकांनी माझा आजचा दिवस खरंच खूप स्पेशल बनवला, आणि नेहमी लक्षात राहील असा माझा बर्थडे सेलिब्रेट केला. तर माझे काही फ्रेंड्स जे माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत त्यांनी हा दिवस खूप छान असा सेलिब्रेट केला. God bless you, dear Sonali. Thank you. Happy birthday. Sonali. 1, 2, 3. 1, 2, 3. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती महिन्याच्या मोठ्या नावाने ते सगळं माझ्या बर्थडे पार्टीसाठी अरेंज केलं होतं. पिझ्झा, वडापाव, नूडल्स आणि केक असं बरंच काही होतं, आणि आम्ही छान असं तिथेच बसून ऑफिसमध्ये एन्जॉय केलं, आणि खूप छान वाटलं मला. मला लाईफमधले काही मोमेंट अगदी म्हणतात ना अविस्मरणीय असतात, आणि त्याच्यातलाच हा एक बर्थडेसुद्धा माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. ऑफकोर्स राहुल नाही आहेत म्हणून मला थोडंसं जरा वेगळंच वाटतं, आणि सगळं हे पहिल्यांदाच होतं आहे. पण आमच्या मोठ्या मॅमने तसं बिलकुल जाणव दिलं नाही, आणि सगळं काही खूप छान अरेंज केलं होतं. लक्षात काही लोक खूप महत्त्वाचे असतात. आणि आता संध्याकाळसाठी घरात मस्त पाववड्यांचा मेनू आहे, तर मला पाववडे पण आवडतात, तर म्हणून पाववडे आणि पुलाव बनवला आहे मम्मीनी, व्हेज पुलाव. केक वगैरे कटिंग करणं मला अजिबातच आवडत नाही. मला ही मिठाई खूप जास्त आवडते, म्हणून पप्पांनी स्पेशली माझ्यासाठी ही मिठाई आणली होती. आणि घरात पण आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलं, आईने मला ओवाळलं, आणि माझी चिल्लर पार्टी माझ्यासोबत होती. यापेक्षा मला जास्त काहीच नको असतं. मम्मीचं ओवाळून झाल्यानंतर हर्षूनेसुद्धा इथे मला ओवाळलं, आणि शाशाची इकडे वेगळीच गडबड चालू होती. माझा किंवा कोणाचाही बड्डे असला तरी ओवाळायचं त्यालाच असतं, आणि केक कटिंगसुद्धा त्यालाच करायचं असतं, म्हणून त्याची इथे रिकामी धावपळ चालू होती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे सोनू, हॅपी बर्थडे टू यू. आम्ही सगळ्यांना खाऊ घालणार. थँक यू. हे शाशाचं गिफ्ट मला. थँक यू. ये ना तू, ये पाच बाबू, ये. दुखुनी मला साडी दिली. अरे अरे, खरंच साडी मस्त आहे. थांब थांब, नंतर बघते. तर अशा पद्धतीने माझा पूर्ण दिवस गेला. खूप छान बर्थडे सेलिब्रेट झाला, स्पेशली स्कूलमध्ये जो बर्थडे सेलिब्रेट झाला तो माझ्यासाठी आज खूप स्पेशल होता.
आज टीचर्स डे असतो, 5 सप्टेंबर म्हणजे टीचर्स डे असतो. आणि आजपर्यंत मी माझ्या टीचर्सला बरंच काही दिलं आणि नेहमी वाटायचं की कधीतरी कोणीतरी आपल्याला द्यावं. आणि मलाही आज ॲज अ टीचर म्हणून काही छोटे मोठे गिफ्ट्स मिळाले, फ्लॉवर्स मिळाले, तर ते खूप छान वाटलं. आणि स्पेशली थँक्यू माझे जे फ्रेंड्स आहेत, माझा जो स्कूल स्टाफ आहे त्यांच्यासाठी. राहुल नव्हते, त्यांना मी खूप मिस केलं, पण जर माझं स्कूल स्टाफ आणि माझे फ्रेंड्स नसते तर मला एवढं छान नसतं वाटलं दिवसभर. आणि स्पेशली थँक्यू वैशाली मॅमसाठी की त्यांनी माझा दिवस खूप 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 स्पेशल बनवला. आणि ॲक्च्युली आता माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण काही गोष्टी, काही दिवस आणि काही मोमेंट्स असे असतात ना जे आपण शब्दांमध्ये एक्सप्रेस आणि एक्सप्लेन नाही करू शकत. तर आज तसंच काही होतं माझ्यासाठी. राहुल नव्हते, मी त्यांना दिवसभर खूप मिस केलं, पण ते आणि सगळं लाईफमध्ये फर्स्ट टाईम होतं आहे ते धुळ्याला, मी नाशिकला. बऱ्याचदा असं कधी झालं नाही एवढ्या 10 वर्षात, पण आता बऱ्याचशा गोष्टी होत्या. पण वैशाली मॅम आणि माझी फ्रेंड्स असल्यामुळे मला जास्त काही वाटलं नाही. तर वैशाली मॅमसाठी खरंच खूप 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 थँक्यू. आणि थँक्यू वैशाली मॅम, तुम्ही माझा दिवस खूप छान, म्हणजे खूप खूप छान आणि खूप स्पेशल बनवला. शब्द नाही आहे आणि थँक्यू बोलून मला त्याला खराब पण करायचं नाही आहे, पण खरंच खूप सुंदर वेळ होती आणि खूप छान वाटलं मला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह. तोपर्यंत नमस्कार.